नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा. आणि श्रावण महिनो संपन आता भाद्रपद महिनो चालू झालो असा. भाद्रपद महिन्यात असता श्री गणेश चतुर्थी काही दिवसच राहिलेली असत. गणेश चतुर्थी बराचसा असा काम केलं आहे मी, म्हणजे घर वगैरे झाडलंय, कलर वगैरे मारलंय, अजून छत वगैरे चालूच असा, लाईटिंग वगैरे करूची असा. आणि सगळ्यांच्या घरात सगळ्यांचं लाडको गणपती बाप्पा थोड्याच दिवसांनी विराजमान होतो. तर यंदाच आमच्या साडवान बापायच्या पाठी गणेश मूर्ती शाळा चालू केलेली असा. पाऊस कमी होता थोडं थोडं, तर आता मी नारळ काढून जातलोय साडवाकडे. बघूया गणपतीचे मूर्ती कसे काय केल्या जातात ते. कलर वगैरे मारून झाडलो असा म्हणता, डोळ्यांची आखणी वगैरे केलेली असा. आणि आकडे बघ, आणि आता माझी नेवणी रेशन दुकानावर कामात असा. रेशन देऊची दादा, जा रेशन देत असतो ती जा घालू. हा रेशन, रेशन वाले सगळे बॉम्ब मारतात दादा, तू जा घाल जा. आता मी नारळ काढतोय सर, आणि मग जातलय गणपती बाप्पांचे मूर्ती बघू. हा तर बघूया कसे काय गणेश मूर्ती साडवान आमच्या तयार केलेली असत. आणि कलर काम वगैरे, डोळ्यांची आखणी वगैरे सगळा बघूया. आणि मस्त की गणपती बाप्पांची सुबक मूर्ती असे कसे काय तयार केलं ते बघूया. तर आजचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद. एवढे नारळ आणि ही चार शेळी घडलो त्यातलाच घे तुका, माझ्याकडचा लया. पण मी काय म्हणतो भाव थांबता शाळा बहिणीक ना, आता कशा म्हणून देतो शाळा खेळा बहिणीक, कारण काय, कारण काय सांग. उपास म्हणा आता शे की ना, बरेच जण नारळाची शेळी काढतात आणि भावच नेऊन देतात ना बहिणीक. हा भाव नेऊन बहिणीक खेळा देतो. आणि काय केळी ना, हरताळ की तो उपास ना, हरताळ की तो उपास म्हणून भाव आपल्या बहिणीक खेळा खेळा नेऊन देता. तर येताना तुम्ही या खेळा घेऊन दिलेले पुष्पॅक याकडे ते शाळा चला म्हणजे मशीन घे काढताना बघता. हा खांदा असून नाचही दिलंस, घेताना घेतो लोक मग वाजा ऐता. हा मग आम्ही कशा घेऊन खांदा असून चलतो. माझ्या काढला धोया म्हणता. हा आईला नको म्हणता धर बर. नेवण्यावर माझा प्रेम लय ना. खो स्टॉप येऊ गोवर्डो, गोवर्डो स्टॉप मग खो स्टॉप गोवर्डो ना, गोवर्डा 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 स्टॉप गोवर्डा गोवर्डा स्टॉप जवळ इलो असं बऱ्याच दिवसांनी इलेलो असं. साडू बाबा आमचं गणपती दाखवत आमका मस्त गे, सुंदरच सुंदरच मूर्ती केल्या ना साडवान आमच्या. हो आमचो गणपती बाप्पा असा मस्त सुंदर अप्रतिम अप्रतिम. हा भारी भारी मस्त आहे की मस्त सुंदरच सुंदर अप्रतिम. सगळा काम पुरा झालेला असा तुमचं, अजून करू तो असा. हा मस्त आहे की हिरे विरे लावलेले असत बघा सुंदर. आणि हे सगळे गावकरांची म्हणा. हा गावकरांची बापाईच्या पाठी शाळा शाळा चालू केल्या ना आमच्या साडवान. त्यांचं नाव काय? हा नाव काय दिला शाळेक? आता काय द्यावया तुम्ही सांगा, शाळेक नाव काय द्यावायचा? बापाईचा द्यावचा असा नाव. हा दिगंबर गावकर, दिगंबर गावकर, दिगंबर गावकर गणेश मूर्ती शाळा. हा हा तर ह्या शाळेक नाव दिलेलं असा की दिगंबर घाडीगावकर गणेश मूर्ती शाळा किर्लोस गावटनवाडी का नाही गौरड. बरोबर किर्लोस गावटनवाडी, किर्लोस गावटनवाडी. आणि हो एक बघलो येत नाही ह्यो पण मस्त असा. हा मस्त असा तुमचं बघूया. आता यांचं बघूया गणपती. हा ह्यो यांचो गणपती साडवाचो आमचे, ह्याचा अजून बराचसा काम असा.
ना हे काय मत सगळे ह्याचा अजून बराचसा काम असा ह्याच्या ह्याच्या पुढे काय हे शाळेत ठेवायचो हा मस्तच असा ही आमची गणपती बाप्पाची मूर्ती असा सुंदर सुबक मस्त पैकी आणि ह्या मूर्तीचा काम अजून बराचसा बाकी असा हिरे वगैरे अजून सगळे लावचे असत दिगंबर गावकरांच्या पाटी त्यांच्या झिलानी आणि नातवानी ही गणपतीची शाळा चालू केलेली असा तर यंदा किती मूर्ती असत यंदा सुरुवातीकच 5 मूर्ती असत आणि आमचो गणपती यंदा त्यांच्याकडे करूक दिलेलो असा वाडीतले 2 असत आमचो 1 आणि तरणळत्या पाहुण्यांचो ना 2-3 पाहुण्यांचो असे मिळून 5 गणपतीचे मूर्ते यंदा साडवान आमच्या तयार केले असत उद्या उद्या नाही आता सांगल असत पाहुण असा गाडी वाढव तर हे जे सगळे मूर्ती असत ना ते सगळे मातीचे ना सगळे मातीचे मूर्ती असत बरोबर चाय घेऊया रानात तू फिरत का मी फिरतोय त्यांका दिवाय कांगला दी 4 खायसून तरी सुटून द्याव्या का माझ्यापेक्षा रानात फिरणार तू ती ठेवची शाळेत बारकी मूर्ती हे गणपती बरे वाटत माझं एवढंच असता दरवाजे एवढंच बापायचा शाळेत नाव द्यावचा हा दिगंबर गाडगावकर गणेश मूर्ती शाळा असा नाव द्यावचा असा मस्तच मूर्ती असत गावकर इल्ले बघू कारण तेव्हा मिलग्याच्या पुढ्यातच मातले आणि एवढा गणपती करणं साधी गोष्ट नाही हा साच्यातून काढून पाणी मारला काय झालो नाही गाव आमचं किरलोस गावतनवाडी दिगंबर गाडी गावकर हे गणपती करायचे आमचे वडील त्यांच्यानंतर आता त्यांच्या नावान परत आम्ही ह्या वर्षी शाळा चालू केली तो आमच्या साडवांचं 1 गणपती हा दुसऱ्या साडवाच राहिल्या 1 हा ह्यो आमचो 1 हा आणि वाडीतले जावयांचो 1 हा म्हणजे पूर्ण 5 गणपती आम्ही केले आणि नवीन आपल्या कारणाने कलेत जर काय आमची चूक झाली असत माफ करा किंवा आधी नवीन चालू केलेली आमकां माहिती नसा आम्ही आमच्या पर्यंत चांगली केलेला असा मूर्तीच म्हणा किंवा आणि काय म्हणा सगळा चांगला केलेला हा आणि जरी चुकला असतात त्याच्यात नवीन असल्या कारण चुकू शकता नाही असं नाही खूप वर्षाचे पेंटर असतात किंवा अनुभवी पेंटर आमच्या पेक्षा पण खूप मोठमोठे असत हा आमचा चुकला असं तर माफ करा पण ह्याच्यापेक्षाही चांगला काम पुढे करू असा आमचा आमचा विश्वास असा बरोबर हा आणि वडिलांच्या नावाने आमची शाळा चालू केलेली अति तोट्याला पण आम्ही चालू ठेवणार बरोबर ठीक आहे कलर काम आमच्या पुतण्यान केलेल्या मोठ्या तो गोव्यात कामाला असता कशान घरी गावकर माती काम आम्ही केला तरी कलर काम त्यानं केलंय पहिलाच केला त्यामुळे काय चुकला तर माफ करा कारण पहिलंच कधी ना ह्या काता त्यांना नेत्र वगैरे सगळं त्यांनाच उघडलेले असत किंवा फुटलेले असत सगळं त्यांना ह्या केलेला असा चूक होऊ शकता खालीवर होऊ शकता नवीन असल्या कारणाने का सांभाळून घेऊतो असा याच्या पुढे आज चुकलो तोच शिकतो पुढे आणि त्या कलेक वाव मिळत कला याच्या पुढे ती वाढतो आणि असा ते कलेक तो चांगलो नक्कीच आमकां अशी अपेक्षा आणि आमकां आशा आहे त्याची आणि खरोखरच तो पुढे चांगला काम करू शकता आणि नक्कीच करणार असा आणि गणेशाच्या कृपेने होणार आणि वडिलांच्या कृपेने आणि वडिलांचा खूप आशीर्वाद त्यांनी आपल्या या शाळेत दीपक गाडगावकर हे पेंटर चांगली थोडीफार कला अवघड त्यांना आशा आणि ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना पुढचं काम करता येत नाही कारण डोळ्यात चष्मा लागलेलो हा त्याच्यामुळे त्यांना पुढचं काम करता येत नाही पण चांगले ते माहितीगार किंवा प्रेरणादायी ठरणारे असे आमचे गुरु असतात
तर आमच्या आज्यांच्या पाठी म्हणजे दिगंबर गाडियावकर कैलासवासी आम्ही नेमका म्हणत नाही, होय ना? कारण ते आमच्या आमच्यालाच असत, आमच्यालाच असत, कारण बरेचसे आठवणी आणि असत आमच्या आज्यांबरोबर, त्याच्यामुळे आम्ही कैलासवासी असे म्हणत नाही. तर दिगंबर गाडियावकर यांच्या पश्चात त्यांच्या झिलानी नातवानी आणि या नाती म्हणून तू काय केलं कलर मारलं शिकत तर शिकतलं ना म्हणून आमचा शिकता कलर मारूक. तर झिलानी नातवानी आणि नातीनी मेवणेन पण आमच्या वारसा असा काम केलेला असा, म्हणजे थोडीफार मदत त्यांना केलेली असा. तर आज्यांच्या पश्चात आज्यांच्या झिलानी म्हणजे आमच्या साडवानी शाळा चालू केलेली असा. यंदा 5 गणपती असत, बरेच जण आणि यांच्याकडे गणपती तयार करूसाठी देऊन दे, गणपतीची मूर्ती तयार करूसाठी देऊन दे. आणि काय चुकला असा तर तुम्ही सांभाळून घ्यावा, कारण डोळ्यांची आखणी जी असतात, आखणीच म्हणतात ना, डोळ्यांची आखणी ह्या मेन काम असतात. आणि सगळे मूर्ती जे असत ते मातीचे असत, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची एकही मूर्ती नाही. बराचसा अजून काम असा, अजून आता अजून बरीचशी तयारी आमकां करूची असा गणेश चतुर्थीची. कर्जे म्हणजे करूची होत ना, लाडू कर्जे, लाडू कर्जे अजून बराचसा काय काय करूचा असा. तर साडवाच्या या गणपती शाळेत खूप खूप शुभेच्छा. हां, खूप खूप शुभेच्छा. काय चुकला असत तर नक्कीच सांगा. आता चला या, चला चला, धन्यवाद. धन्यवाद.